इयत्ता पाचवी विषय गणित। या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 पाहत होतो, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन। त्याच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी या विषयी माहिती पाहत होतो। पाठीमागच्या तासाला आपण प्रॉब्लेम सेट 11 सॉल्व केलेला आहे। आता आपण त्याच्या पुढचा भाग वर्ड प्रॉब्लेम म्हणजे या ठिकाणी शाब्दिक उदाहरणे ते व्यवस्थित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर उदाहरण वाचल्यानंतर त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला समजला पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी वजाबाकी जे आहे ते वजाबाकी करू शकता आणि काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता। तर आपण इथे एक त्याने उदाहरण दिलेलं आहे, त्या उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत। इन 2001 द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी वॉज 21,43,567. In 2011, it was 28,09,878. By how much did the population grow? म्हणजेच या ठिकाणी एका शहराची लोकसंख्या 2001 साली 21,43,567 होती, ती 2011 साली 28,09,878 झाली। तर लोकसंख्येत किती वाढ झाली? या ठिकाणी वजाबाकी करत असताना आपल्याला माहिती आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते। आता इथं जर आपण पाहिलं तर मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या अगोदर आपण लिहूया, 28,09,878 वजा 21,43,567। याची आता वजाबाकी करायची आहे। 8 मधून 7 गेले, राहिला 1, त्यानंतर 7 मधून 6 गेला, राहिला 1, 8 मधून 5 गेले, उरले 3, त्यानंतर 9 मधून 3 गेले, राहिले 6। आता शून्यातून 4 वजा होत नाहीत म्हणजे 8 करून 1 हातचा घ्या, 10 झाले, 10 मधून 4 गेले, राहिले 6, 8 मधून हातचा दिलेला होता म्हणजे इथं राहिले 7। आता 7 मधून 1 गेला म्हणजे ज्या ठिकाणी राहिले 6 आणि 2 मधून 2 गेले, उरले 0। तर या ठिकाणी आपली वजाबाकी जी आहे ती वजाबाकी आलेली आहे 666,311। म्हणजेच या ठिकाणी लोकसंख्येमध्ये 666,311 एवढी वाढ झालेली आहे। मग शेवटचं वाक्य लिहायचं, द पॉप्युलेशन ग्रीव बाय 666,311, एवढी वाढ जी आहे ती वाढ झालेली आहे। आता इथं वजाबाकी करत असताना शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्ही हातचे जे आहे ते हातचे तुमच्या मनामध्ये धरायचे आहेत, आणि ज्यांना हातचे मनामध्ये धरता येत नाही त्यांनी घरं आखून त्या ठिकाणी हातचे मांडून उदाहरणं सोडवली तरी चालू शकेल। आता आपण प्रॉब्लेम सेट 12 पाहणार आहोत। त्यातील पहिलं उदाहरण, प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450 रुपीज। ही हॅज 22,975 रुपीज। वॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप। म्हणजेच या ठिकाणी प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे, त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल, आणखी किती रक्कम लागेल म्हणजेच आणखी किती रुपये लागतील। तर प्रथमेजवळ किती रुपये आहेत, 22,975, आणि त्याला
किती रुपयांचा लॅपटॉप घ्यायचा आहे? 27,450 रुपयांचा। म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करायची, तर 27,450 वजा 22,975 यांच्या आपण वजाबाकी करणार आहोत। या ठिकाणी शून्यातून 5 वजा होत नाही, म्हणून काय करायचं, तर शून्यावर एक हातचा घ्या, झाले 10, 10तून 5 गेले, राहिले 5। त्यानंतर आता इथं 5 मधून एक हातचा आपण दिलेला होता म्हणजे 4 उरले, 4 मधून 7 वजा होत नाहीत, म्हणून या त्या पुढच्या घरात 4 अंक आहे त्याच्याकडून एक हातचा घ्या, झाले 14, 14तून 7 वजा करायचे आहेत पहा, म्हणजे उरतात 7। आता इथं 3 राहिले, 3 मधून 9 वजा होत नाहीत, म्हणून काय करायचं, 7 कडून एक हातचा घ्या, झाले 13, 13तून 9 वजा करा, उरले 4। आता इथं 6 उरले, आता 6तून 2 वजा करा, राहिले 4, आणि 2मधून 2 वजा करा, राहिला 0। म्हणजेच या ठिकाणी 4,475 रुपये एवढी रक्कम जी आहे ती रक्कम त्याला कमी पडेल पहा। म्हणजेच या ठिकाणी हे लिहित असताना आपण याच्या अगोदर रुपीज असं लिहिलं तरी चालू शकतं, आणि एवढे रुपये त्याला कमी पडतील किंवा एवढी रक्कम त्याला लागेल। प्रथमेश स्टील नीड्स रुपीज 4,475 टू बाय द लॅपटॉप, म्हणजेच या ठिकाणी त्याला लॅपटॉप घेण्यासाठी 4,475 रुपये लागतील। यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहणार आहोत। अ कंपनी प्रोड्युस्ड 44,730 स्कूटर्स इन अ सर्टेन इयर अँड 43,150 इन द नेक्स्ट। हाऊ मेनी मोअर स्कूटर्स डीड दे प्रोड्यूस इन द प्रिवियस इयर, म्हणजेच या ठिकाणी एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर्स तयार केल्या, दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स तयार केल्या, तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या। म्हणजे या ठिकाणी 2 वर्षी कंपनीने तयार केलेल्या स्कूटर्सची संख्या आपल्याला दिलेली आहे, त्याच्यातील या ठिकाणी मोठी संख्या अगोदर आपण लिहूया 44,730 वजा 43,150। आता यांची आपण वजाबाकी करणार आहोत। शून्यमधून 0 उर गेले, 0 राहिला, त्यानंतर 3मधून 5 वजा होत नाहीत, म्हणून 7 कडून एक हातचा घ्या, 3 वरती झाले 13, 13तून 5 वजा करा तर उरतात 8। आता इथं 6 राहिले, 6मधून 1 वजा करा, 5 उरले, 4मधून 3 वजा करा, 1 उरला, 4मधून 4 गेले, 0। तर या ठिकाणी आपली इथं वजाबाकी आलेली आहे 1,580, म्हणजेच या ठिकाणी पहिल्या वर्षी 1,580 स्कूटर्स तयार केल्या किंवा 1,580 स्कूटर्स जास्त तयार केल्या। तर उत्तर लिहित असताना अगोदर दिले आलेली वजाबाकी जी आहे ती इथं लिहा 1,580, म्हणजे 1,580 मोअर स्कूटर्स इन द प्रिवियस इयर, म्हणजेच मागील वर्षी किंवा पहिल्या वर्षी 1,580 स्कूटर्स जास्त तयार केल्या। त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहणार आहोत। इन अ सर्टेन सिटी द नंबर ऑफ मेन इज 16,37,856 अँड द नंबर ऑफ वुमेन इज 16,52,978। बाय हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्झीड द नंबर ऑफ मेन, म्हणजेच काय, तर एका शहरात पुरुषांची संख्या
16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52,978 आहे. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? आता इथं आपल्याला पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे. आता याच्यामध्ये संख्या कोणाची जास्त आहे? तर स्त्रियांची संख्या जास्त आहे. म्हणजे मोठी संख्या अगोदर आपण लिहूया, 16,52,978 वजा पुरुषांची संख्या लिहूया 16,37,856. आता आपण याची वजाबाकी करणार आहोत. 8 मधून 6 वजा करा उरतात 2, 7 मधून 5 वजा करा उरतात 2, 9 मधून 8 वजा करा राहिला 1, 2 मधून 7 वजा होत नाही म्हणून 5 करून 7 घ्या 2 वर 3 झाले 12, 12 तून 7 वजा करा राहिले 5, इथं आता 4 उरले 4 मधून 3 वजा करा राहिला 1, 6 मधून 6 गेले 0, 1 मधून 1 गेला 0 म्हणजेच या ठिकाणी 15,122 ही झाली स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. द नंबर ऑफ वुमेन एक्झिट्स द नंबर ऑफ मेन बाय 15,122. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4, एन ऑर्गनायझेशन डिसाइडेड टू कलेक्ट 25 lakh rupees फॉर अ सर्टेन प्रोजेक्ट. दे कलेक्टेड 26,57,340 थ्रू डोनेशन्स अँड अदर काइंड्स ऑफ एड. बाय हाऊ मच डीड दे एक्झीड देअर टार्गेट. म्हणजे ज्या ठिकाणी एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले, लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले, तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? तर या ठिकाणी संस्थेला मिळालेली रक्कम जी आहे, म्हणजे मोठी संख्या अगोदर लिहा, 26,57,340 वजा संस्थेने किती रक्कम जमा करण्याचं ठरवलेलं होतं, 25 लाख. आता आपण याची वजाबाकी करू. 0 वजा 0 0, 4 वजा 0 4, 3 वजा 0 3, 7 वजा 0 7, 5 वजा 0 5, 6 मधून 5 गेले 1 राहिला, 2 मधून 2 गेले 0. तर या ठिकाणी वजाबाकी जी आहे ती वजाबाकी आलेली आहे 1,57,340. म्हणजेच या ठिकाणी या संस्थेला ठरवल्यापेक्षा 1,57,340 रुपये जास्त मिळाले. म्हणून या ठिकाणी शेवटचं वाक्य लिहा, द ऑर्गनायझेशन एक्झिटेड द टार्गेट बाय ₹1,57,340. म्हणजेच या ठिकाणी 1,57,340 रुपये जास्त मिळाले. तुम्ही या ठिकाणी रुपीज हा शब्दसुद्धा इथं लिहू शकता, कारण ही किंमत जी आहे ती रुपयामध्ये इथं दिलेली आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5, यूज द नंबर्स 23,849 अँड 27,056 टू मेक अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम. सॉल्व द प्रॉब्लेम म्हणजेच काय? तर 23,849 व 27,056 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा. आता इथं तुम्हाला
तुम्ही स्वतः या ठिकाणी या दोन संख्या घ्यायच्या आणि तुमच्या मनाने उदाहरण जे आहे ते उदाहरण वजाबाकीचं तयार करायचं आहे. आता इथे मी तुम्हाला एक उदाहरण तयार करून दाखवलेलं आहे, हे उदाहरण तुम्ही लिहिलं तरी चालेल किंवा तुमच्या मनाने तुम्ही उदाहरण तयार करू शकता. आता इथे मी जे उदाहरण घेतलेलं आहे हे उदाहरण याच प्रॉब्लेम सेटमधील पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. तिथं फक्त तिथल्या संख्या आणि इथल्या संख्या याच्यामध्ये फरक आहे. इथं आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, या संख्या उदाहरणामध्ये घ्यायच्या आहेत, तिथल्या संख्या उदाहरणामध्ये घ्यायच्या नाहीत. तर उदाहरण पहा, प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,056 रुपीज. ही हॅज 23,849 रुपीज. वॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. म्हणजेच प्रथमेशला 27,056 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे, त्याच्याजवळ 23,849 रुपये आहेत, तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल. म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या इथं वजा करायची आहे. आता मोठी संख्या कोणती आहे? 27,056 वजा लहान संख्या 23,849. आता या दोघांची आपण वजाबाकी करणार आहोत. आता वजाबाकी करू, 6 मधून 9 वजा होत नाहीत, म्हणजेच काय करायचं? तर 5 कडून 1 हातचा घ्या, झाले 16, 16तून 9 वजा होतात म्हणजेच राहतात 7. आता इथे 4 उरले, 4 मधून 4 गेला 0, आता 0तून 8 वजा होत नाही म्हणून 7 कडून 1 हातचा घ्या, 0वरती झाले 10, 10मधून 8 गेले, राहिले 2, इथं राहिले 6, 6मधून 3 वजा होतात, राहिले 3, 2 वजा 2 0. तर इथं वजाबाकी आलेली आहे 3,207. म्हणजेच प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी आणखी 3,207 रुपये लागतील. म्हणजेच प्रथमेश स्टील नीड्स रुपीज 3,207 टू बाय द लॅपटॉप. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला प्रॉब्लेम सेट 12 जो आहे तो संपलेला आहे. आता होमवर्कला तुम्ही काय करायचं आहे, या प्रॉब्लेम सेटमध्ये एकूण 5 एक्झाम्पल आहेत, पहा 5 उदाहरणं आहेत, ते 5 उदाहरण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, ते सोडवा आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे.